नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय दायगुडा पिंपळा येथे सहशिक्षक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक व घनमूळ या प्रकरणातील सराव संच 3.2 अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.1 अभ्यास केलेला होता, तर हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला जर आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया संख्येचा घातांक m छेद n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्येचा अर्थ. आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण घातांक 1/n असेल तर, a चा घातांक 1/n असेल तर त्याचा आपण अर्थ काय आहे तो बघितलेला आहे. उदाहरणार्थ एक बघूया आपण, 25 चा 1/2 घातांक म्हणजे ह्याला म्हणतो आपण 25 चे वर्गमूळ. आता आपण m छेद n घातांक असेल अशा संख्येचा अर्थ समजून घेणार आहोत. आता एक उदाहरण घेऊया आपण, 8 चा वर्ग बरोबर 64. 8 चा वर्ग बरोबर 64. आता 64 चे घनमूळ किती आहे? 64 चे घनमूळ 64 चे घनमूळ आपण कसं लिहितो? 64 चे घनमूळ 64 चा घातांक 1/3 = 4. 8 चा वर्ग 64 आहे आणि 64 चे घनमूळ 4 आहे, म्हणजे आपण ह्याला असं लिहितो 64 चे घनमूळ बरोबर 64 हा काय आहे? 8 चा वर्ग आहे. 64 हा काय आहे? 8 चा वर्ग आहे. 8 चा वर्ग ह्या 64 ला मी काय केलंय, हे जे 64 आहे इथं ह्या 64 ला मी 8 चा वर्ग लिहिले. हे घनमूळला घनमूळ म्हणजे 64 चे घनमूळ म्हणजेच 8 च्या वर्गाचे घनमूळ. 64 चे घनमूळ म्हणजेच काय आहे? 8 च्या वर्गाचे घनमूळ. किंवा ह्याला आपण असं लिहू शकतो, हे 1/3 मध्ये 8 चा घातांक 1/3 कंसाचा वर्ग म्हणजे 8 च्या घनमूळाचा वर्ग. 8 च्या घनमूळाचा वर्ग हे काय होईल? 8 च्या वर्गाचे घनमूळ. आणि हे काय होईल? 8 च्या घनमूळाचा वर्ग. म्हणजेच ह्याला आपण असं लिहू शकतो, 8 चा घातांक 2/3. 8 चा घातांक 2/3 इथं लिहिलं होतं 8 चा घातांक 2 = 1/3. 8 चा घातांक 1/3 = 2 म्हणजेच 8 चा 2/3 घातांक. म्हणजेच ह्यालाच आपण दोन पद्धतीनं वाचू शकतो, 8 च्या वर्गाचे घनमूळ किंवा 8 च्या घनमूळाचा वर्ग या पद्धतीनं. म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, 8 च्या वर्गाचे घनमूळ. किंवा 8 च्या घनमूळाचा वर्ग. इथं अगोदर मी घातांक घेतलाय, नंतर मूळ घेतलंय. आणि इथं काय केलंय? अगोदर मूळ घेतलंय, नंतर घातांक घेतलाय. 8 च्या वर्गाचे घनमूळ आणि 8 च्या घनमूळाचा वर्ग या पद्धतीनं आपल्याला दोन्ही पद्धतीनं लिहिता येतं. आता असंच एखादं दुसरं उदाहरण घेऊया आपण, 100 चा घातांक 3/2. 100 चा घातांक 3/2 म्हणजेच ह्याला दोन पद्धतीनं कसं वाचता येईल? 100 च्या घनाचे वर्गमूळ. 100 च्या घनाचे वर्गमूळ अगोदर घातांक घेऊन, आता अगोदर मूळ घेऊन 100 च्या वर्गमूळाचा घन. 100 च्या वर्गमूळाचा घन इथं लिहिलं, 100 च्या घनाचे
वर्गमूळ म्हणजे घातांक यम छेद एन यासारखी परिमेय संख्या असेल तर, म्हणजे 3/2, 2/3, 4/5, 5/7 अशा प्रकारे. दुसरं उदाहरण घेऊया आपण, 25 चा 3/4. ह्याला कसं लिहिता येईल आपल्याला? 25 च्या अगोदर घातांक घेऊन लिहूया. 25 च्या घनाचे चौथे मूळ. नंतर मूळ घेऊन 25 च्या चौथ्या मुळाचा घन. 25 च्या घनाचे चौथे मूळ, अगोदर घन घेऊन घातांक घेऊन, आता मूळ घेऊन अगोदर 25 च्या चौथ्या मुळाचा घन. या पद्धतीने आपल्याला दिलेल्या संख्या दोन्ही पद्धतीनं लिहिता येतात, अगोदर घातांक घेऊन किंवा अगोदर मूळ घेऊन. पुढचं उदाहरण घेऊ आपण, 27 चा 4/5 घातांक. आता अगोदर घातांक वापरून 27 च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ. ह्याला अगोदर मूळ घेऊन लिहूया आपण, 27 च्या पाचव्या मुळाचे चौथा घात. या पद्धतीनं आपल्याला लिहायचं आहे. आता सोडवूया आपण सराव संच 3.2. खालील सारणी पूर्ण करा. हे क्रमांक दिलेले आहेत, इथं संख्यांची नावं दिलेली आहेत, संख्या दिलेल्या आहेत. कितव्या मुळाचा कितवा घात आहे हे पहिल्या रकान्यात लिहायचं आहे. कितव्या मुळाचा कितवा घात अगोदर मूळ घेऊन लिहायचे, आणि पुढच्या रकान्यात कितव्या घाताचे कितवे मूळ इथं घात घेऊन लिहायचे. तर त्यातलं पहिलं आहे 225 चा घातांक 3/2. 225 चा घातांक 3/2 कितव्या मुळाचा, मूळ अगोदर घ्यायचे. मूळ म्हणजे छेदातली संख्या, छेदात किती आहे? 2, म्हणजे वर्गमूळ होतं. इथं मग काय होईल? 225 च्या वर्गमूळाचा तिसरा घातांक आहे, म्हणजे वर्गमूळाचा घन. 225 च्या वर्गमूळाचा घन या पद्धतीने. 225 च्या छेदात 2 आहे म्हणून वर्गमूळाचा, आणि अंशात 3 आहे म्हणून घन. 225 च्या वर्गमूळाचा घन. आता अगोदर घात घेऊन लिहायचे, घात घेऊन म्हणजे घातांक 3 आहे, तर काय होईल? 225 च्या घनाचे वर्गमूळ. इथं अगोदर घातांक घेऊन लिहिले. आता पुढचं, 45 चा 4/5 घातांक. अगोदर मूळ घेऊन, म्हणजे छेदात मूळ किती आहे? 5, छेदातली संख्या 5, म्हणजे हे काय होईल? 45 च्या 5व्या मुळाचा चौथा घात. पंचेचाळीसच्या 5व्या मुळाचा चौथा घात. आता पुढे होईल, अगोदर घात घेऊन
पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ. पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ. पंचेचाळीसच्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ. आता पुढे लिहूया आपण एक्क्याऐंशीचा 6/7 घातांक. अगोदर मूळ घेऊन म्हणजे छेदात संख्या 7 आहे. एक्क्याऐंशीच्या 7व्या मुळाचा 6वा घात. एक्क्याऐंशीच्या 7व्या मुळाचा 6वा घात. 6वा घात. आता अगोदर घात घेऊन 81 6व्या घाताचे 7वे मूळ. 81 6व्या घाताचे 6व्या घाताचे 7वे मूळ. त्यानंतर चौथे 100चा घातांक 4/10 आहे. 100चा 4/10 घातांक आहे. अगोदर मूळ घेऊन 100च्या 10व्या मुळाच्या 4था घात. 10व्या शंभरच्या 10व्या मुळाचा 4था घात. पुढे येईल 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. आता 21चा 3/7 घातांक. म्हणजे 21च्या अगोदर मूळ घ्यायचं आहे. छेदात 7 संख्या आहे. 21च्या 7व्या मुळाचा 3रा घात. 21च्या घनाचे 7वे मूळ. 21च्या घनाचे 7वे मूळ. 21च्या घनाचे 7वे मूळ. या पद्धतीने आपल्याला अगोदर इकडं अगोदर मूळ नंतर घात आणि इथं अगोदर घात नंतर मूळ घेऊन लिहायचं आहे. दुसरा प्रश्न सोडवूया. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. हे खाली दिलेले परिमेय घातांक रूपात लिहायचं आहे. म्हणजे आपल्याला अर्थ दिलाय शाब्दिक रूपात. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ बरोबर 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ
म्हणजे 121 चा 5/2 घातांक. पुढं आहे तीनशे 324 च्या 4th मुळाचा घन. 324 चौथ्या मुळाचा घन म्हणजे छेदात 4 आहे आणि अंशात 3 आहे. 324 चा 3/4 घातांक हे 324 च्या 4th मुळाचा घन. 264 च्या वर्गाचे 5वे मूळ. 264 अगोदर घात घेतलाय, मूळ नंतर घेतले. वर्गाचे 5वे मूळ म्हणजे वर्ग 2 आणि 5वे मूळ म्हणजे 5, म्हणजे 264 चा 2/5 घातांक. चौथं आहे 3 च्या घनमूळाचा घन. 3 च्या घनमूळाचा घन म्हणजे 3 घातांक 3 आणि मूळ पण 3. 3 चा 3/3 घातांक म्हणजे 3 च्या घनमूळाचा घन. या पद्धतीनं आपल्याला सराव संच 3.2 सोडवायचा आहे. धन्यवाद.